भेट घेतली तर काय, त्याच्यात आम्ही काय करणार? सदू आणि मधू भेटले, बालभारती धडा होता आम्हाला सदू आणि मधू भेटल्याचा. भेटले असतील, भेटू त्यांना, जुने मित्र असतील ते, किंवा नव्यानं प्रेम उफाळून आलं असलं कोणाचं. काल महाराष्ट्रात मालेगावाची विराट सभा झाली, त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील, एकमेकाच्या अश्रू पुसायला गेले असतील. तर मी काय करू, आम्ही काय करू, आम्ही आमचं काम करतो आहोत. म्हणजे एका ठाकरेला भेटलं तर दुसरा ठाकरे नाराज होतो असं काही का? विजयने त्या माणसाकडं आणि एखाद्याचा चांगला गुण घेणं त्यासाठी वाईट काय? तुम्ही लोकांच्या मनामध्ये वाईटच पेरत चाललेला आहात. चांगला तुम्ही चांगलं बोला ना, चांगले तुमच्या सूचना असू द्या ना. चला मी सांगतो एकनाथ शिंदे साहेबाला, उद्या आपल्याला उद्धव साहेबाला भेटायला जायचं आहे. उद्धव साहेबाची तयारी भेटायची आहे, त्यांच्याकडे काही चांगल्या सूचना? मग चांगल्या सूचना असेल तर त्याचा आदर करायला नको. त्यांना अधिकार नाही राजसाहेबाला. राजसाहेब काय म्हणतो, काय पाकिस्तानमधून आलेत काय? त्यांच्या ज्या चांगल्या सूचना असतील, सरकारला जर त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह काही घ्यायचं असेल, निश्चित चर्चा झाली पाहिजे, निश्चित भेटलं पाहिजे, प्रत्येकाला भेटलं पाहिजे. काय वाव का नाही त्याच्यात? परंतु ह्यांना इतरांना भेटलं त्यांचे पोट सोळे उठतो. तुमच्यासारखे तर नाहीत ना ते. सकाळी भोंग्यासारखं कुत्र्यासारखं भोकायचं आणि चालू द्यायचं आपलं दिवसभरची दुकानदारी. दिसलो का नाही मी टी व्हीवर, दिसलो का नाही मी टी व्हीवर. तो माणूस एकदाच बोलतो पण लाखातला एकच शब्द बोलतो, सगळ्याची हवा टाईट होऊन जाते. काय त्या माणसाकडं, काय त्या माणसाकडं, काय इतके लाखो लोक जातात? बरं झालं त्यांना करतात नाही म्हणत ते लोक. मूर्खाच्या वाव नंदनात वावरणारा हा संजय राऊत आहे, म्हणून त्याच्यावर एवढं लक्ष देऊ नये.